नमस्कार माझी रेसिपी माझी बागमध्ये आपले स्वागत मासाचा शेवटचा महिना म्हणजेच कार्तिक मास पुराणानुसार कार्तिक महिना हा भगवान श्रीकृष्णाचा अतिशय प्रिय महिना आहे श्रीकृष्ण स्वतः सांगतात वनस्पतीमध्ये तुळस व्रतामध्ये एकादशी आणि महिन्यामध्ये कार्तिक महिना मला अतिशय प्रिय आहे कार्तिक महिन्यामध्ये केले जाणारे स्नान पूजन भजन कीर्तन आणि दान कितीतरी पटींनी अधिक शुभ फल देते कार्तिक महिन्यात केले जाणारे स्नान व पूजेमुळे संसारिक व्यक्तीला सुख समृद्धी यश आणि कीर्ती प्राप्त होते भगवान श्री विष्णूंनी ब्रह्माला आणि ब्रह्माने नारद मुनींना कार्तिक मासाचे काही नियम व महत्व सांगितले आहे त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देते यातील पहिला नियम प्रात स्नान स्नान म्हणजे या महिन्यामध्ये ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे चार ते पाचच्या वेळेस उठून स्नान करणे हे स्नान कोणत्याही पवित्र नदीवर तलावावर तळ्यावर करणे असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात नदीवर तलावावर जाऊन स्नान करणे शक्य नसेल तर आपल्या घरी पहाटे उठून स्नान केले तरी चालते असे केल्याने तेवढेच पुण्य आपल्या पदरी पडते दुसरा नियम तुलसी पूजन तुळशी पूजन म्हणजेच तुळशीची पूजा करणे श्री विष्णूंना प्रिय ही तुळस आहे आणि तुळशीची पूजा केल्यामुळे भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात तिसरा नियम दीपदान दीपदान म्हणजे या महिन्यामध्ये दीपदान केल्याने घरात सुख समृद्धी येते या महिन्यात वड तुळस व पिंपळ इथे दिवे लावावेत या महिन्यात शिव चंडी सूर्य आणि इतर देवीच्या देवळातही दिवे लावण्याचे विशेष महत्व आहे तिसरा नियम म्हणजे दान करणे कार्तिक महिन्यात दान करणे हे विशेष महत्वाचे मानले गेले आहे दान केल्याने अनेक पटीने पुण्य आपल्या पदरी पडते व ते फलदायी ठरते पण आपण जे दान करणार आहोत ते, ते गरजू व्यक्तींनाच देणे महत्वाचे आहे पाचवा नियम भूमिशयन भूमिशयन म्हणजेच अर्थात जमिनीवर झोपणे कार्तिक महिन्यात जमिनीवर झोपण्याचे विशेष महत्व आहे जमिनीवर झोपल्याने मनात सात्विक विचार येतात आणि आपल्या मनातील वाईट विचारांचा नाश होतो सहावा नियम म्हणजे तेल लावणे वर्जित करणे याचा अर्थ तेल न लावणे सातवा नियम ब्रह्मचर्य म्हणजेच ब्रह्मचर्याचे पालन करणे अशा प्रकारे कार्तिक महिन्यात काही नियम पाळणे आवश्यक आहे याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे ती जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद